राज्यातील ऑटो रिक्षा परवानाधारकांना राज्य सरकारनं देऊ केलेले 1500 रुपये अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत 7500 अधिक रिक्षा परवानाधारकांनी याचा लाभ घेतलाय. रिक्षा चालकांची गैरसोय दूर करण्यासाठी आता मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक करण्याची सुविधा पोस्ट कार्यालयांमध्ये सुरू करण्यात आली आहे. कोरोना काळात रिक्षा व्यवसाय बंद राहिल्यानं ऑटो रिक्षा परवानाधारकांना राज्य सरकारनं 1500 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय. हे अनुदान रिक्षा चालकांच्या खात्यावर थेट जमा करण्यात येत आहे. काही वेळा मोबाईल आधार कार्डशी लिंक नसल्यानं अडचणी येत होत्या, त्यामुळे ही अडचण लक्षात घेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालयानं मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक करण्याबाबत पोस्ट विभागाला विनंती केली होती. ती विनंती पोस्ट विभागानं मान्य करून ही सुविधा जिल्ह्यातील सर्व पोस्ट कार्यालयांमध्ये उपलब्ध करून दिली आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ स्टीव्हन अल्वारिस यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत 7500 परवानाधारक रिक्षा चालकांनी अनुदानाचा लाभ घेतला असल्याचं अल्वारिस यांनी सांगितलं. अर्ज भरून देण्यासाठी त्यांचे काउंटर्स चालू केलेले आहेत आणि याचा फायदा 7500 पेक्षा जास्त परवानाधारकांनी घेतलेला आहे. सद्यस्थितीमध्ये हे अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. काही परवानाधारकांना त्यांचं मोबाईल आणि आधार कार्ड हे लिंकिंग असावं लागतं आणि त्यांचं बँकेचं अकाउंट सुद्धा आधारला लिंक असावं लागतं. याच्यामध्ये अडचणी येत असल्यामुळे आम्ही पोस्ट खात्याचे वरिष्ठ अधीक्षक श्री सोनवले साहेब यांच्याशी बोललो. त्यांचे निरीक्षक श्री राजेंद्र पाटील यांनी सुद्धा आपल्याला खूप मदत केली आणि सर्व पोस्ट कार्यालयामध्ये ही सुविधा आधार लिंक आणि मोबाईल लिंकची सुविधा ही आता उपलब्ध करून दिली जात आहे. दरम्यान ज्या ऑटो रिक्षा चालकांना मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करायचा आहे त्यांनी नजीकच्या पोस्ट कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन अल्वारिस यांनी केलंय. त्याचबरोबर मोबाईल क्रमांक लिंक करण्याची सुविधा प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्येही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचं अल्वारिस यांनी सांगितलं.